परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पीठाधीश्वर बागेश्वर धाम सरकार यांचे मंदिर व आश्रमाचे उद्घाटन सोमवारी दिव्य बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते दिवे येथील इंडियन कॉर्पोरेशन माईलस्टोन येथे पार पडले या प्रसंगी आमदार रवी राणा खासदार मनोज तिवारी मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्यासह शेकडो भाविक व मान्यवर उपस्थित होते भिवंडी तालुक्यातील माणकोली दिवे अंजूर येथे चार एकर जागेत मंदिर व आश्रमाचे भूमिपूजन करण्यात आले यासाठी उद्योगपती रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी या, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते या संत पीठांच्या माध्यमातून शेकडो वर्षांपासून नागरिकांचे दुःख व समस्या निवारण करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे सध्याचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडून आठ वर्षापासून हजारो नागरिकांशी संवाद साधला जातो दर मंगळवारी व शनिवारी लाखो भाविकांकडून बागेश्वर धाममध्ये दर्शन घेतले जाते यापूर्वी सहा व सात नोव्हेंबर रोजी बागेश्वर धामकडून भिवंडीत दिव्य बालाजी दरबार भरवण्यात आला होता त्यावेळी उद्योगपती रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी इंडियन कॉर्पोरेशन माइलस्टोन येथे बागेश्वर धामचे मंदिर व आश्रम उभारण्याचा संकल्प केला होता त्यानुसार आज भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला